नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, सर्वांना माहीत असेल अन्न व नागरी पुरवठा निरीक्षक या पोस्टच्या जवळपास 400+ जागा रिक्त आहेत। त्याकरिता ज्या ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे जॉब मिळवण्याचं, तर त्याकरिता मित्रांनो आपण त्याच पोस्टचा मागील वर्षीचा जो प्रिव्हियस म्हणजेच 2017 आज आपण क्वेश्चन पेपर पाहणार आहोत। या क्वेश्चन पेपरला अनुसरून तुम्ही तुमच्या फूड सप्लायर किंवा सप्लाय इन्स्पेक्टर ज्याला आपण पुरवठा निरीक्षक म्हणतो, याचं तुम्हाला अभ्यासाची दिशा जी आहे ती योग्य मिळून जाईल। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन प्रश्नपत्रिकांसाठी, स्टडी मटेरियलसाठी आणि योग्य दिशेसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या मित्रांनो। तर तुम्ही पाहू शकता पार्टिसिपेंट आय डी वगैरे सांगणे योग्य नाही, बट पहा हे 2017 पेपर आहे। टायमिंग म्हणजे 2 तासाचा दिलेला होता, 11 ते 12, 12 ते 1, म्हणजे 2 तासाचा हा पेपर असेल। आणि मित्रांनो हे जे आहे ते 200 मार्काचा हा पेपर असेल, म्हणजे 100 प्रश्न आणि 200 गुणांचा हा पेपर असणार होता आणि असणारसुद्धा आहे। सप्लाय इन्स्पेक्टरचा हा पेपर आहे। पहिला प्रश्न जो होता तो मराठी व्याकरणाचे होते। 2017 हा प्रश्न म्हणजे प्रश्नपत्रिका आहे। याची जर PDF वगैरे हवी असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्याची PDF डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्या दिशेने तुम्ही अभ्यास करू शकता। तर पहा, मराठी विभागाचे आज आपण प्रश्न पाहणार आहोत। तिने दप्तरात वया - पुस्तके भरली, दिलेल्या वाक्यात रिकामी जागी खालीलपैकी कोणते उभे आणवी अव्यय। मित्रांनो तुम्ही वहीपेन घेऊन बसा। कोणकोणत्या विभागावर कोणकोणते प्रश्न आलेले आहेत, हा शब्दांच्या जातीवर विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे, ज्यामध्ये अव्ययाचा विचार करण्यात आलेला आहे। तर याचं उत्तर होतं आणि हे त्यांनी योग्य उत्तर दिलेलं होतं। तर पुढे पहा, खालीलपैकी - हे चढाई या शब्दाचे विरुद्धार्थी रूप आहे। तर चढाईला माघार येतं। मी डायरेक्ट उत्तरे वगैरे सांगतो, काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करा। तिने बाजारातून आंबे - फणस आणि करवंदे ही फळे आणली, दिलेल्या वाक्यात रिकामी जागी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह योजने योग्य ठरेल। तर पूर्णविराम असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर पुढे पहा, पूर्णविराम त्याचं उत्तर नाही, स्वल्पविराम येणार आहे। तर चूक या शब्दाचे अनेकवचनी रूप - आहे। तर चुका हे अनेकवचनी रूप आहे। देवालयचं या ठिकाणी त्यांनी संधी फोड सांगितलेलं आहे। मित्रांनो देवालय तुम्ही यावर जास्त फोकस करा, कारण की प्रत्येक सरळ सेवा परीक्षेमध्ये यावर अवश्य हा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो। तर तिसऱ्या प्रकारचं उत्तर त्याचं योग्य असेल, खालीलपैकी - हा शब्द पाणी या शब्दाशी समानार्थी शब्द नाही। तर पाण्याला समानार्थी शब्द नीर आहे, उदक आहे, जीवन आहे। तर क्षीर हा जो शब्द आहे तो समानार्थी शब्द नाही। तर तो कशाचा समानार्थी शब्द आहे हे तुम्हाला कमेंट करायचं आहे। तर पहा, - ही जी - व्यंजने आहेत तर यांना काय म्हणतो आपण, तर अनुनासिक व्यंजने असे म्हणतो। तर पुढे पहा, तळ्याकाठी बेंडूक ओरडत - दिलेल्या वाक्यात रिकामी जाग्या खालीपैकी कोणतं शब्दरूप येईल। तर तळ्याकाठी बेंडूक ओरडत होता असं त्याचं योग्य उत्तर त्या ठिकाणी येईल। खालीलपैकी व्याकरण आणि शुद्धलेखनदृष्ट्या योग्य वाक्य ओळखा। तर मित्रांनो हा कोणता महिना आहे, ही कोणती महिना आहे, हा कोणता महिना आहेत, तर हे म्हणजे चुकीची वाक्य आहेत व्याकरणदृष्ट्या म्हणा, शुद्धलेखनदृष्ट्या म्हणा। तर पहिलं उत्तर योग्य होतं, पाणी पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा। तर उत्साहभंग होणे हे त्याचं योग्य उत्तर असेल। संजयचे बाबा त्याला सांगतात की अशी उधळपट्टी चांगली नाही, आपण आपल्या ऐपतीप्रमाणेच खर्चाचे प्रमाण ठेवावे। संजयच्या बाबाचे म्हणणे खालीलपैकी कोणत्या म्हणीच्या आधारे थोडक्यात मांडता येईल। तर मित्रांनो सर्वांना माहीत असेल तरी त्यांनी काय म्हटलेलं आहे, अंतरूण पाहून पाय पसरावे, हे त्याचं म्हणजे वाक्यप्रचाराशी संबंधित असा हा प्रश्न आहे। खालीलपैकी - हे दर्शक सर्वनाम आहे। तर मित्रांनो हा जो आहे तो दर्शक सर्वनाम आहे, कारण की आपण दर्शून उद्देशून बोलत असतो। हे तिच्यात पुस्तक आहे हे वाक्य व्याकरणदृष्ट्या होण्याकरता तिच्यात या पदाऐवजी खालीपैकी कोणते पद यावं लागेल किंवा योजव्यास हवे। तर हे तिचे पुस्तक आहे हे त्याचं योग्य उत्तर, किंवा त्या ठिकाणी बदल आपणास करावा लागणार आहे। जाणून घेण्याची इच्छा असणारी व्यक्ती या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा। सर्वांना माहीत असेल मराठी व्याकरणामध्ये एक शब्द समानार्थी विरुद्धार्थी वाक्यप्रचार म्हणी शब्दांच्या जाती यावर 100% हमखास प्रश्न विचारतोच, त्यामुळे तुम्ही त्याची जास्तीत जास्त तयारी करा। जवळपास 25 प्रश्नातले जे 12 ते 13 प्रश्न आहेत या विभागावर येतात। तर जाणून घेण्याची इच्छा होणे यालाच आपण म्हणतो जिज्ञासू, किती जिज्ञासू व्यक्ती आहे ती असं आपण म्हणतो। मी अभ्यास पूर्ण केला, मी खेळायला गेलो या वाक्याचे - असे केवल वाक्य करता येईल। तर केवल वाक्य काय सांगायचं आहे, तर मी अभ्यास पूर्ण करून खेळायला गेलो। केवल वाक्य ज्यामध्ये 2 कार्य
पूर्ण होतात, परंतु त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोन क्रिया ज्या आहेत त्या एकत्र सांगण्यात आलेल्या आहेत. त्यांनी उतारा वगैरे दिलेला होता, म्हणजे उतारावर सुद्धा तुम्हाला प्रश्न देण्यात येणार आहेत. तर दिलेल्या उतारात बटाट्याच्या फुलांकरिता जांभळ्या रंगाची आणि सुंदर डॅश ही योजली. तर विशेषण या ठिकाणी योजण्यात आलेले आहेत, वरी तुम्ही पाहू शकता. रोज रोज नुसता बटाटा खायचा म्हणजे कंटाळा येणारच ना, या वाक्याचे मूळ अर्थ न बदलता विधानादी वाक्यात रूपांतर करा. तर रोज रोज नुसता बटाटा खायचा म्हणजे कंटाळा येणारच असं त्याचं योग्य उत्तर असेल. तर पॅरेग्राफवर बरीच अशी प्रश्न आहेत, ते आपण सध्याला म्हणजे स्किप करूयात. पुढील प्रश्न आपण म्हणजे जे महत्त्वाचे मराठीचे आहेत ते आपण कव्हर करणार आहोत, जे की ग्रामरचे असणार आहेत. तर आता त्यांनी किती प्रश्न विचारलेले होते, तर 20 प्रश्न जे आहेत ते मराठी व्याकरणाचे होते. आता आपण जाऊयात इंग्रजीकडे. इंग्रजी त्यांनी सर्वप्रथम पॅरेग्राफ दिलेला आहे, त्या पॅरेग्राफवर आधारित किती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. प्रत्येक पॅरेग्राफवर फक्त आणि फक्त एकच प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर लक्षात असू द्या, जवळपास 5 पॅरेग्राफ असतील किंवा आहेत या ठिकाणी. तर 5 पॅरेग्राफ कंप्लीट झालेले आहेत आणि 6व्या पॅरेग्राफ म्हणजे 6व्या प्रश्नाला या ठिकाणी त्यांनी सरळ सरळ इंग्रजी ग्रामरवर प्रश्न विचारलेला आहे. तर सिलेक्ट द अंडरलाईन्ड पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट कंटेन्स अन एरर. एरर तुम्हाला शोधायचा आहे. रेहमान इज द ओनली इंडियन म्युझिशियन विच हॅज ओन द प्रिस्टिजियस ऑस्कर. तर याच्या ठिकाणी विच हॅज ओन हे जे आहे ते योग्य आहे किंवा एरर आहे. पुढचं पहा, सिलेक्ट द वर्ड दॅट इज स्पेल्ड करेक्टली. तर तुम्हाला करेक्ट स्पेलिंगचं सुद्धा या ठिकाणी प्रश्न येणार आहे. तर मिलेनियम हे जे आहे ते सेकंड नंबरचं योग्य, ते शैक्षणिक दृष्ट्या सॉरी व्याकरणदृष्ट्या आणि स्पेलिंग दृष्ट्या योग्य आहे. तर सिलेक्ट द ऑप्शन दॅट फील्स इन द ब्लँक करेक्टली. तर शी हॅज नो इंटरेस्ट दॅट द पॉलिटिक्स ऑफ द कंट्री. तर इन द पॉलिटिक्स ऑफ कंट्री, तर हे पाहू शकता त्या ठिकाणी तुम्ही योग्य जे आहेत. तर सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली एक्सप्लेन द मीनिंग ऑफ अंडरलाईन्ड ॲडम्स. ॲडम्स म्हणजे काय म्हणतो, तर मनी. मनीचं तुम्हाला या ठिकाणी योग्य जे आहे ते ओळखायचं आहे. यू कॅन लिसन टू द म्युझिक टिल द काउज कम होम. तर फॉर अ व्हेरी लाँग टाईम. तर लक्षात असू द्या, सिलेक्ट द अंडरलाईन्ड पार्ट ऑफ सेंटेन्स दॅट कंटेन्स अन एरर. हा प्रश्न जो आहे तो डबल आलेला आहे, म्हणजे त्याच प्रकारचा प्रश्न दोनदा आलेला आहे. त्या ठिकाणी सर्व जे शब्दरचना आहे किंवा त्याचा म्हणण्याचा उद्देश बदललेला आहे. तर डायरेक्ट उत्तर पहा, ड्रिंक फ्यू मिल्क जे आहे ते या ठिकाणी योग्य उत्तर होतं. सिलेक्ट द ऑप्शन दॅट फील्स इन द ब्लँक करेक्टली. तर शी डॅश वेन आय कॉल्ड हर इन द इव्हिनिंग वॉज स्लिपिंग हे त्याचं योग्य उत्तर असेल, म्हणजे टेन्स काळावर सुद्धा या ठिकाणी प्रश्न आलेला आहे. 12वा प्रश्न, सिलेक्ट अन अप्रोप्रिएट वर्ड्स फॉर द फॉलोइंग. द सोल्जर हॅड अ डिनर इन्व्हिटेशन फ्रॉम डॅश ऑफिसर्स लास्ट संडे. द ऑफिसर्स लास्ट संडे हे त्याचं योग्य उत्तर असेल. तर बरं, जसं त्यांनी प्रश्न लांब दिलेला आहे तर ते व्यवस्थित पाहून घ्या. काही डाऊट असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे मारून किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता. अ पर्सन हू बिलॉंग्स टू अ फॉरेजिन कंट्री इज नोन ॲज, त्याला काय म्हणतात येणारो, अलीन. अलीन ज्याला आपण म्हणतो, बऱ्याच असे कवितामध्ये जे आपले सोल्जर वगैरे होते त्यांनासुद्धा या ठिकाणी जेव्हा आधिपत्याखाली होतं आपलं भारत देश इंग्रजांच्या, तेव्हा ते अलीन म्हणून ओळखले जात होते बाहेरचे लोक. तर सिलेक्ट द वर्ड दॅट मीन्स द सेम ॲज अ. तर ट्रस्टी किंवा ट्रायस्ट हे जे आहे ते त्याचं योग्य उत्तर असेल. सिलेक्ट द वर्ड दॅट इज स्पेल्ड करेक्टली. करेक्टली स्पेलिंगचं दोन प्रश्न आलेले आहेत. ॲडमचं एक आलेलं आहे ज्यामध्ये आणखी वाक्यरचना दुरुस्त करून लिहा किंवा एरर शोधा, याचे दोन आलेले आहेत. तुम्ही वही पेन घेऊन नोट डाऊन करून घ्या, जेणेकरून पुढं जाऊन तुम्हाला त्याची कल्पना येऊन जाईल. तर 17वा, द ॲक्ट ऑफ स्पीकिंग डिसरिस्पेक्टफुली अबाउट स्क्रीड थिंग्स इज नोन ॲज, त्याला काय म्हणतात, तर ब्लास्मी मी. हे त्याचं योग्य उत्तर किंवा त्याला एक शब्द द्या असा, गिव द वन वर्ड्स असं त्यांना म्हणू शकतात. तर सिलेक्ट द वर्ड्स दॅट मीन्स द अपोजिट ऑफ. तर पहा, इंथुझियाम याचं जे आहे ते अपोजिट तुम्हाला द्यायचं आहे किंवा शोधायचं आहे, ज्याला आपण विरुद्धार्थी म्हणतो. तर याचं त्यांनी दिलेलं आहे. तर पुढं पहा, यूज द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. तर वेदांत इज डॅश इंटेलिजंट दॅन ऑल अदर चिल्ड्रन ऑफ हिज एज. तर मोर इंटेलिजंट त्या ठिकाणी येतं. सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली एक्सप्लेन द मीनिंग ऑफ द अंडरलाईन ॲडम. ॲडमचे दोन आलेले आहेत, तुम्ही लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. तर याचं उत्तर जे आहे ते व्हेरी एक्सपेन्सिव्ह त्या ठिकाणी येईल.
तर 20 प्रश्न मराठी व्याकरणाचे, 20 प्रश्न इंग्रजी व्याकरणाचे आज आपण कवर केलेले आहेत. पुढील प्रश्न जे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा पार्ट फर्स्ट आहे ज्यामध्ये मराठी आणि इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न तुम्हाला कल्पना येऊन गेली असेल की 2017 कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले होते पुरवठा निरीक्षक जे क संवर्गाच्या पदभरतीसाठी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि मित्रांनो, आपण या संबंधित टेस्ट सिरीज लवकरात लवकर सुरू करणार आहोत. त्याकरिता तुमची जर तयारी वगैरे चालू ठेवायची असेल तर तुम्ही अवश्य आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या मित्रांनो, जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला यावर सविस्तर उत्तर म्हणा किंवा दर्जेदार तयारी म्हणा अगदी मोफतपणे आपल्या चॅनलवर करून घेतली जाईल. हा व्हिडिओ अवश्य शेअर करा. हा पार्ट फर्स्ट आहे ज्यामध्ये मराठी आणि इंग्रजी कव्हर केलेला आहे. दुसऱ्या पार्टमध्ये आपण जीकेचे प्रश्न, त्यासोबत राहिलेले जे बुद्धिमत्ता गणित आहे त्या सर्वांचे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. तोसुद्धा भाग तुम्ही पाहून घ्या. त्याची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. तर भेटत राहणं अशाच नवनवीन तयारीसोबत, दर्जेदार तयारीसोबत. काही डाऊट असेल तर अवश्य तुम्ही कमेंट करा, जेणेकरून मी तुम्हाला संपूर्ण सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेन. तर भेटत राहणं अशाच नवनवीन जाहिराती सॉरी व्हिडिओसोबत, तयारीसोबत. पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.